एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केला नवा नियम जाहीर बँक खात्याच्या संदर्भातील असा एक नवा नियम की ज्यामुळे देशातील प्रत्येक खातेधारकांना जाणून घेणं फार गरजेचं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आय यांनी बँक खात्यातील किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स रकमे संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे देशातील जवळपास सर्वच बँकांमध्ये ग्राहकांना किमान शिल्लक राखणे बंधनकारक करण्यात आल्या आले होते जर किमान रक्कम न ठेवल्यास बँकेकडून दंड आकारला जातो गेल्या पाच वर्षाच्या आकडेवारीनुसार बँकेने दंड आकारून जवळपास एकवीस हजार कोटी रुपये कमवले आहेत बँकेमध्ये किमान रक्कम न ठेवल्यास बँक एक पेनल्टी चार्ज किंवा दंड आकारत असते हा चार चार्ज चारशे रुपये ते पाचशे रुपयाच्या दरम्यान असतो पण तुम्ही कधी विचार केलाय का की जर अशाच प्रकारे तुमच्या बँक खात्यामधनं ही पॅनल्टी किंवा हा दंड जर काढून घेत राहिले जर तुमच्या बँकेत जर बॅलन्सच नसेल तो दंड भरण्यासाठी तर तुमचं बँक खातं किंवा बँक बॅलन्स हा निगेटिव्ह होऊ शकतो तर अशा भरपूर बँक बॅलन्सच्या संदर्भात भरपूर गोष्टी होत्या तर यावर बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय निर्देश दिले आहेत त्याविषयी आज माहिती घेतोय पूर्वी मिनिमम बँक मिनिमम बँक बॅलन्स बैं नसल्यामुळे जे काय डिडक्शन किंवा जो दंड भरला जात होता त्याच्या नियमांमध्ये त्याच्या जी काही गोष्टी होत्या त्यामध्ये बदल झालेला आहे तर आत्ताच्या सुधारित निर्देशानुसार सर्व बँकांसाठी एक नवीन नियम जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये कोणत्याही अकाउंटमध्ये जर कमीत कमी म्हणजेच मिनिमम बॅलन्स नसल्यामुळे पेनल्टी लावल्यामुळे तुमचा जर बॅलन्स निगेटिव्ह होत असेल तर तो होणार नाही याकडे लक्ष दिलं गेलं दिल दिल पाहिजे असे निर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहे याचा अर्थ असा होत नाही की ग्राहकाने मिनिमम बॅलन्स न ठेवण्याची पेनल्टी चुकवावी लागणार नाही म्हणजेच पूर्वी काय व्हायचं की जे निष्क्रिय खाते असायचे म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या शिष्यवृत्तीसाठी एखादं बँक खातं उघडलं जायचं किंवा एखाद्या डायरेक्ट बेनिफिट किंवा एखाद्या योजनेच्या लाभासाठी एखादं खातं उघडलं जायचं आणि मग ते खातं बऱ्याच वेळा तो लाभ मिळाल्यानंतर ती शिष्यवृत्ती आल्यानंतर ती काढली जायची आणि ते खातं बऱ्याच वेळ निष्क्रिय राहायचं मग हे जे काही निष्क्रिय खाते आहे तर यांच्यावर पेनल्टी म्हणजेच मिनिमम बॅलन्स त्याच्यामध्ये नसल्यामुळे बँकेच्या नियमानुसार एक विशेष पेनल्टी लावली जायची दंड भरला जायचं मग तो आता लावला जाणार नाही त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार चौदा मध्येच एक परिपत्र जारी केलं होतं यामध्ये सर्व बँकांना विशेष सूचना देखील दिल्या होत्या कुठली असतील तर त्यांना दंड न आकारता त्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा त्या ठिकाणी कमी करण्यात याव्या खात्याचा जो टाईप आहे तो झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट मध्ये त्या ठिकाणी रूपांतरित करण्यात यावा असे निर्देश देखील देण्यात आले होते या व्यतिरिक्त नवीन नियमानुसार असंही सांगण्यात आलेलं आहे की जे काही बँका आहे तर त्यांनी ग्राहकाला एस एम एस किंवा पत्र किंवा ईमेलद्वारे त्यांची खाती निष्क्रिय करण्याबद्दल माहिती देखील त्यांना ला द्यावी लागणार आहे तसेच निष्क्रिय खात्याच्या मालकाकडून जर कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यास त्यांच्या गॅरंटरशी संपर्क साधण्याच्याही आर आरबीआयने बँकांना निर्देश दिलेले आहेत याकरताच नवीन खाते उघडताना तुमचा हमीदार किंवा गॅरेंटर हा आवश्यक असणार आहे आता खाते जर सक्रिय करण्याच्या बाबतीत देखील एक शुल्काच्या संदर्भात एक नवीन नियम असणार आहे आता जे काय आर बी आयने निष्क्रिय खाते किंवा इनेक्टिव्ह खाते पुणे सुरण्या सुरू करण्यासंदर्भात एक त्या ठिकाणी मोहीम किंवा एक माहिती देण्यात आली होती तर त्यास त्या प्रकारच्या ग्राहकांना एक शुल्क भरावे लागत होते तर आता जे तुमचं निष्क्रिय खातं असेल तर ते पुन्हा ॲक्टिव्ह करण्यासाठी कुठलेही शुल्क आता भरावे लागणार नाही व्हिडिओमध्ये तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरील नोव्हेंबर वीस दोन हजार चौदाला जे परिपत्रक त्यांनी काढलेलं होतं जे पब्लिकसाठी त्या वेबसाईटला अवेलेबल आहे तर ते तुम्ही इथे बघू शकता ज्याच्यामध्येही मिनिमम बॅलन्स नसताना जो काय दंड आकारायचा आहे तर याविषयी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे सांगण्यात आलेलं आहे की जर ग्राहकाचं दुर्लक्ष झालं किंवा त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला जर तो मिनिमम बॅलन्स ठेवता आला नाही जी निर्धारित रक्कम बँकेने ठरवून दिली आहे की जी महिन्याच्या महिन्याला त्या अकाउंटमध्ये कमीत कमी असणं आवश्यक आहे ती जर ठेवता आली नाही तर शक्यतो त्याला दंड आकारू नये त्याला पॅनल्टी लावू नये जेणेकरून त्याचं खातं हे मायनसमध्ये मध्ये जाऊ शकतं पण या व्यतिरिक्त त्याला एस एम एसद्वारे किंवा ईमेलद्वारे कळवण्यात देखील आलं पाहिजे की त्याला अशा प्रकारचा दंड लागू शकतो किंवा त्याने काय काम करायला पाहिजे की जेणेकरून त्याला दंड लागणार नाही या गोष्टी ग्राहकाला वेळेतच कळवणं ही बँकेची जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे पण तरीही ग्राहकाने जर दिलेल्या सूचना पाळल्या नाही किंवा जे नियमामध्ये बसत आहे त्या पद्धतीनं झालं नाही तर कदाचित त्याला पेनल्टीही लागू शकते तर अशा पद्धतीने ही एक महत्वाची अपडेट बँक खात्यासंदर्भात होती आपण रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलर म्हणजेच त्यांच्या परिपत्रकानुसार माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद